रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण या संत एकनाथ महाराजांच्या अभंगाचं नोटेशन पाहणार आहोत. आणि राग आहे किरवाणी. साने दाप मागरे सानी सारे गम बदनी साने दाप मागरे सा. गंधार दैवत कोमल आहे, मात्र त्याच्यामध्ये कोमल निशाचा देखील रंजकतेसाठी वापर केलेला आहे. राग आहे किरवाणी. किरवाणी रागामध्ये कोमल निशात येत नाही, मात्र याच्यामध्ये वापरलेला आहे, म्हणून आपण मिश्र किरवाणी म्हणू शकतो. पाहूया नोटेशन. पद सानी सा सा सारे नी धप मग सा साग म ध मग सा नी ध सा ज्ञानवाई अलंकार सर्व सुखाची लहरी पद सानी सा सा सारे नी धप मग सा साग मध मग सानी सा. आता ही जी ज्ञानाबाई अलंकापुरी ही जी ओळ आहे, याच्यामध्ये दुसरी ओळ म्हणून ती द्रुपदाची ओळ म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा वाजवायची आहे. पुढची पहा. शिवपीठ हे जुनाट ध ध ध ध नी ध प प मग मग. सेकंड टाइम. शिवपीठ हे जुनाट. आता ही पुढची ओळ आहे, कुठेच थांबायचं नाही. सारे गुरे सा नी ध प मग म ध प ज्ञानाबाई ते ते मुकुट. मग वरती सांगितल्याप्रमाणे शिवपीठ हे जुनाट हे रोटेशन आहे. साग म ध मग सा नी ध सा हे दोनदा. शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट नी 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 सा नी ध नी सा नी सा सा. इथे इथे तबला किंवा पखवाजा येतो, तालवाद्य उतरण म्हणजे उतरणी केली जाईल या ओळीला, द्रुपदाच्या तिसऱ्या ओळीला. नंतर पुढचा अंतरा. वेदशास्त्रे देती ग्वाई गमनी निद निसा निसा सा. सेम या ओळीला थांबायचं नाही. सारे गरे सा नी ध प म ग म ध प मनती ज्ञाना बाई आई शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट. आता शेवटचा अंतरा. ज्ञाना बाईचे चरणी धनी सा ग सा ग ग ग सा नी ध धनी सा नी सा ज्ञाना बाईचे चरणी धनी सा ग सा ग ग ग सा नी ध नी सा नी सा सा. वरती प्रमाणे वरती जी वापरली तीच शेवटची आहे. शरण एका जनार्दनी सारे गरे सा नी ध प म ग ध प. आता इथे मधप ऐवजी ग ध प असं केलंय. शरण एका जनार्दनी आणि मग शेवटी परत शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे. आता तुम्ही नोटेशन पाहिजे सुरुवातीला लिहून घेऊन समोर ठेवलं आणि जो म्हणण्याची जी काही लय आहे, शब्दाची जी फोड आहे, तुमचा हात तर चांगला चालतच असणार आहे. तुम्हाला त्या वजनाकडे आणि शब्दाच्या फोडीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला बटणं दिसायलाच पाहिजे असंही काही नाही आहे. बटणं तुम्हाला माहीत आहेत म्हणूनच तुम्ही हार्मोनियम वादक आहात, शिकत आहात तुम्ही, तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज झालेलं असतं. फक्त तुम्ही त्या वजनाकडे लक्ष द्या, शब्दाच्या फोडीकडे लक्ष द्या. शब्द कसा विस्तारलेला आहे, कुठल्या स्वराला कुठला अक्षर म्हटलेला आहे, जेणेकरून ते तालात तसंच्या तसं येऊ शकतं. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.